हम सपनों के पीछे भागने वालों में से नहीं हैं हम मेहनत ऐसी करते हैं कि सपने खुद हमारे पास दौड के आते हैं गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर पी एस आय एस टी आय ए एस ओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी सुप्रिया मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या एक्झामच्या दृष्टीने आणि करंट अफेअर्समधला एक अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक घेणार आहोत तो म्हणजे रामसर करार आणि स्थळे नुकताच महाराष्ट्रातील एक स्थळ जे की नंदूर मधमेश्वर म्हणून ओळखलं जातं या स्थळाला रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे सो मग पाणथळ क्षेत्र म्हणजे काय किंवा रामसर करार काय होता रामसर क्षेत्र म्हणजे काय असतं एक्झॅक्टली याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो आणि तो प्रश्न एक्सपेक्टेड आहे आणि म्हणून आज आपण हा टॉपिक घेणार आहोत सो जर तुम्ही तुमच्या एक्झामची खूप जोरदार तयारी करत असाल कुठल्याही डिस्ट्रॅक्शनकडे लक्ष न देता बिलकुल थोडसही आपल्या ध्येयापासून डायव्हर्ट न होता जर तुम्ही तुमच्या अभ्यासाची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचं जे सेशन आहे तेही आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत मात्र प्रश्न उत्तरांच्या माध्यमातूनच मी तुमची या सब्जेक्टची या टॉपिकची पूर्ण तयारी करून घेणार आहे चला तर मग पहिला प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक आहे योग्य नसलेले विधान ओळखा म्हणजे काय तर अयोग्य विधान आपल्याला इथे ओळखायचं आहे दोन विधान दिलेली आहेत पहिलं विधान आहे दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि विधान बी आहे दोन फेब्रुवारी एकोणीशे बहात्तर रोजी इराणमधील रामसर या शहरात पांथळ प्रदेश संवर्धनासाठीचा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला सो इथे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे कोणतं विधान योग्य नाही म्हणजे अयोग्य आहे ते ओळखा पहिले विधान जर आपण पाहिलं दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पानथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर हे विधान अगदी बरोबर आहे दोन फेब्रुवारीलाच आपण जागतिक पानथळ प्रदेश दिन साजरा करतो विधान बी आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर रोजी इराणमधील रामसर या शहरात पानथळ प्रदेश संवर्धनासाठीचा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला आता इथे या सेंटेन्समध्ये दोन ठिकाणी चूक असू शकते एक तर डेट किंवा दुसरं म्हणजे ठिकाण म्हणजे देश किंवा ते ठिकाण आता रामसर करार आपण म्हणतो म्हणजे रामसर हे शहर असेलच मात्र कंट्री योग्य आहे का म्हणजे आपण जेव्हा प्रश्न वाचतो तेव्हा आपण इथे काळजीपूर्वक वाचायचं आहे तर इथे इराणमधील रामसर हे ठिकाण योग्य आहे मात्र दोन फेब्रुवारी एकोणीसशे नाही तर इथे एकोणीसशे एकाहत्तर असायला हवं कारण दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर रामसर हे एक शहर आहे त्या शहरामध्ये पानथळ प्रदेश संवर्धनासाठीचा हा आंतरराष्ट्रीय करार जो आहे तो पार पडलेला होता आणि एकोणीसशे पंचाहत्तर पासून हा करार कार्यान्वित झाला आणि म्हणून मग आपण दोन फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो जागतिक पानथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न पाहूयात योग्य विधाने ओळखा इथे सरळ सरळ आपल्याला बरोबर किंवा योग्य विधान ओळखायची आहेत रामसर करार आ, करार सचिवालय ग्लांड स्वित्झरलँड या ठिकाणी आहे आणि पी फेब्रुवारी दोन हजार वीसमधील मधील आकडेवारीनुसार जगातील दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी स्थळांचा समावेश या पांढळ यादीमध्ये किंवा पांढर प्रदेश यादीमध्ये होतो याच्यातील आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे तर पहिलं विधान जे आहे रामसर करार सचिवालय जे आहे ते ग्लांड स्वित्झरलँड या ठिकाणी आहे हे विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान जे आहे फेब्रुवारी दोन हजार वीसमधील मधील आकडेवारीनुसार जगात आत्ता सध्या टोटल म्हणजे फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये जगामध्ये एकूण किती पाणथळ क्षेत्र आहेत तर दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या स्थळांचा पानथळ प्रदेश यादीमध्ये समावेश होतो हे विधानही बरोबर आहे त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक तीन हे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर सो जर आपण फेब्रुवारी दोन हजार वीसच्या आकडेवारी पाहिली तर त्यानुसार जे दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी स्थळं या पानथळ प्रदेश यादीमध्ये आहेत त्यांचं जर आपण विचार केला तर त्यातील सर्वाधिक पानथळ स्थळे जी आहेत ती युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड एकशे सॉरी एकशे पंचाहत्तर पानथळ स्थळं जी आहेत ती याच देशामध्ये आहेत युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड आणि दोन नंबरला मेक्सिकोचा नंबर लागतो जिथे एकशे बेचाळीस पानथळ स्थळं आहेत सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बिनचूक विधान कोणते बिनचूक म्हणजे काय चुकीचे नसलेले म्हणजे इथे परत एकदा आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी हा करार भारतात लागू झाला म्हणजे आपण रामसर कराराबद्दल बोलत आहोत आणि सध्या भारतात रामसर दर्जा प्राप्त असणारी सदोतीस स्थळे आहेत तर याच्यातलं जे पहिलं विधान आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी तर इथे थोडीशी मिस्टेक आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी नाही तर एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी इथे लक्षात घ्या ही डेट याचं रिझन काय कारण दोन फेब्रुवारी हा पाणथळ प्रदेश दिन आपण जागतिक पाणथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करतो त्यामुळे आपल्याला इथे दोन फेब्रुवारी म्हटलं की आपल्याला हे बरोबरच वाटू शकतं एकोणीसशे ब्याऐंशी बरोबर आहे मात्र एक फेब्रुवारी दोन एकोणीसशे ब्याऐंशीला हा करार भारतामध्ये लागू झाला आणि सध्या जर आपण भारतातली आकडेवारी पाहिली तर ती सदोतीस आहे रिसेंटली एकूण दहा नवीन पांथळ स्थळ जे आहेत किंवा रामसर क्षेत्र जे आहेत त्यांचा या रामसर यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही गोष्ट चर्चेत होती पर्यावरणाच्या दृष्टीनेही असा आपल्याला प्रश्न बनू शकतो आणि प्लस करंट अफेअर्समध्येही हा प्रश्न बनू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे भरतपूर समजले जाणारे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर कोणत्या तालुक्यात आहे नाशिकमधील काही तालुके दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये हे नांदूर मधमेश्वर जे महाराष्ट्रातील पहिलं पाणथळ क्षेत्र बनलेलं आहे ज्याला पहिला महाराष्ट्रातील पहिलं असं क्षेत्र ज्याला पाणथळ स्तराचा किंवा रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे ते नांदूर मधमेश्वर कोणत्या तालुक्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ए आहे इगतपुरी बी चांदवड सी निफाड आणि डी मालेगाव या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी निफाड निफाड या ठिकाणी नंदूर मधमेश्वर हे ठिकाण आहे नांदूर मधनेश्वर एक पक्षी अभयारण्य आहे खूप फेमस असं आहे जे आपली पहिली स्लाइड होती त्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तर तिथे तुम्हाला काही मस्त असे त्याचे पिक्चर्सही दिसतील सो नंदूर जे आहे तिथे पाचशे छत्तीस प्रकारच्या जलीय आणि भूपृष्ठीय वनस्पती आढळतात त्याचबरोबर आठ प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात दोनशे पासष्ट प्रकारचे पक्षी आणि चोवीस प्रकारचे गोड्या पाण्यातील मासे तसेच एक्केचाळीस प्रकारची फुलपाखरं सुद्धा इथे आढळतात आता ही सगळी आकडेवारी तुम्हाला लक्षात नाही ठेवायची पण जस्ट कुठल्या कुठल्या प्रकारचे प्राणी आढळतात हे आपल्याला माहीत असावं आणि जर आपण नांदूर माधमेश्वरचा रामसर यादीतील क्रमांक पाहिला तर तो तो क्रमांक आहे दोन हजार चारशे दहा हा नंबरही लक्षात ठेवा दोन हजार चारशे दहा हा नंबर देण्यात आलेला आहे आपल्या नांदूर माधमेश्वर या ठिकाणाला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये एक तुम्हाला मला क्वेश्चन विचारायचे निफाड हे जे ठिकाण आहे हे आणखी कुठल्या तरी व्यक्तीचा म्हणजे इतिहासातील एका समाजसुधारकाचा जन्म या ठिकाणी झाला होता तर ते कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे योग्य विधान निवडा दोन विधानं दिलेली आहेत नांदूर माधमेश्वर हे राज्यातील पहिले आणि देशातील तिसावे रामझर दर्जाचे पाणथळ स्थळ ठरले आहे आणि बी गोदावरी व कडवा नद्यांच्या संगमावर हे क्षेत्र आहे या दोन्हीपैकी कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर जे पहिलं विधान आहे नांदूरमाधमेश्वर हे राज्यातील पहिले ठरलेलं आहे हे विधान बरोबर आहे मात्र देशातील ते तिसावे तिसावे रामसर सॉरी पाणथळ जे स्थळ आहे ते ठरलेलं आहे का नाही हे आपल्याला व्यवस्थित एकदा पाहण्याची आवश्यकता आहे कारण अशाच ठिकाणी आयोग आपल्याला चुकवू शकतो म्हणजे राज्यातील पहिले हे तर सर्वांना माहीत असतं मात्र देशातील त्याचा क्रमांक कितवा आहे हे माहीत असणे तेवढंच महत्वाचं आहे तर राज्यातील हे पहिलं आहे आणि देशातील एकतीसाव्या क्रमांकाचं हे पाणथळ स्थळ आहे बी विधान आहे गोदावरी आणि कडवा नद्यांच्या संगमावर हे क्षेत्र आहे तर हे विधान अगदी बरोबर आहे गोदावरी आणि कडवा नद्यांच्या संगमावरती माधमेश्वर हे पाणथळ क्षेत्र आहे सो so, आपल्याला विचारलं योग्य विधान कोणतं तर या प्रश्नाचं उत्तर असेल फक्त बी पर्याय क्रमांक दोन हे आहे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अयोग्य नसलेले विधान ओळखा आता पुन्हा एकदा अयोग्य नसलेले म्हणजे काय तर जे विधान बरोबर आहे असं विधान आपल्याला शोधायचं आहे इथे दोन विधानं दिलेत एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांढळ प्रदेश दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि विधान बी आहे दोन हजार वीस सालची संकल्पना पांथळ प्रदेश आणि जैवविविधता अशी होती तर याच्यातलं पहिलं विधान तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की दोन फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो जागतिक पांथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे बरोबर आहे आणि तो एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासूनच साजरा करण्यात येतो त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान आहे दोन हजार वीस सालची संकल्पना जी होती ती पांथळ प्रदेश आणि जैवविविधता अशी होती तर हे विधानही बरोबर होतं दोन हजार वीसची जी संकल्पना होती ती वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी अशी होती म्हणजेच पानथळ प्रदेश आणि जैवविविधता ही दोन हजार वीसच्या चा आपला जो जागतिक पांथळ प्रदेश दिन होता त्याची संकल्पना होती सो so, आय होप आजचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट असे क्वेश्चन घेतलेले आहे तर नांदूर मधमेश्वर हे ठिकाण नांदूर मधमेश्वर सोबतच ज्या इतर ठिकाणांना रामसर किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची पांथळ स्थळे म्हणून दर्जा देण्यात आला ते एकूण दहा प्रदेशांना त्यावेळेला दर्जा देण्यात आला होता आता ही जी दहा होती त्याच्यामध्ये एक आपलं नांदूर माधवेश्वर होतं जे की महाराष्ट्रातील होतं त्याचबरोबर युपी मधील यावेळेला म्हणजे जी दहा करण्यात आली त्याच्यामध्ये युपीमधील सहा प्रदेशांचा समावेश होता आणि पंजाबमधील तीन प्रदेशांचा समावेश होता ओके सो so, महाराष्ट्रातील एक यूपीतील सहा आणि पंजाबमधील तीन अशा एकूण दहा क्षेत्रांचा समावेश हा, हा रिसेंटली या यादीमध्ये करण्यात आलेला so, आहे सो आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की भारतामध्ये जी नवीन दहा स्थळ रामसर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली त्याच्यामध्ये सर्वाधिक स्थळ कोणत्या राज्यातील होती तर उत्तर प्रदेशमधील त्याच्यानंतर पंजाबमधील आणि महाराष्ट्रातील एकच स्थळ जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे महत्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत तर दोन फेब्रुवारी हा जागतिक मांध्र प्रदेश दिन दोन फेब्रुवारी एकोणीसशे एका एकाहत्तर इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावरती रामसन शहर रामसर या शहरामध्ये हा करार झाला याचं जे सचिवालय आहे ते ग्लांड स्वित्झर्लँड या ठिकाणी आहे डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून हा करार कार्यान्वित झालेला आहे हेही लक्षात ठेवा डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून हा करार कार्यान्वित झालेला आहे आणि म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आपण हा दिवस पाणथळ प्रदेश दिन म्हणून साजरा करतो भारताने हा करार कधी स्वीकारला किंवा भारतात कधी लागू झाला तर एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ओके सो आता ही जे पांथळ यादी आहे किंवा ह्याच्यातले जे क्षेत्र आहेत तर याच्यातलं पहिलं भारतातील पहिलं क्षेत्र कोणतं होतं किंवा भारतातील इथील इतर कुठली क्षेत्र आहेत जी खूप चर्चेमध्ये आहेत तर याच्याशी रिलेटेड आणखी एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो so, त्या व्हिडिओची नक्की वाट पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला चालू घडामोडींशी रिलेटेड त्यानंतर भूगोल अर्थशास्त्र सायन्स इतिहास यासारख्या खूप सगळ्या विषयांवरती तुम्हाला खूप सगळे महत्त्वाचे लेक्चर्स मिळणार आहेत त्यामुळे वॉरियर ऑफिसर पी एस आय एस टी आय एस ओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके टेक केअर स्टे सेफ Keep studying. Thank you, warriors.